नाश्त्याचे पैसे का मागितले म्हणून एका पोहे विक्रेत्याला पोलिसांनी धमकावल्याचा खळबळजनक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आलाय. नाश्ता केल्यानंतर कधीही पैसे न देणाऱ्या या पोलीस शिपायांची अरेरावी इथेच थांबली नाही तर त्यांनी पोहे विक्रेत्याला धमकावत आपल्यासोबत नेले. तसंच त्याच्याकडून 9,000 रुपये उकळले. पीडित पोहे विक्रेत्याची कैफियत ऐकूनच तुम्हाला खाकीतल्या मुजुरीची कल्पना येईल. याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकारी मात्र बोलायला तयार नाही. मला माहिती नव्हतं पोलीस झाले आहे पण मला माहिती असं मी घेतला पण नसता पण त्यांच्याकडनं मी 105 रुपये घेतले 100 रुपये घेतले. नंतर त्या 10 का 15 दिवसानंतर ते संडे 10 तारखेला माझ्या दुकानामध्ये आले. 2 वाजता मी इथे होतो. लवकर आवरा म्हणलं सामान खाली लावला पूर्ण आणखी त्याला मी कारण विचारलं काय कारण आहे तर त्यांनी मला म्हटलं दग्गाई बस म्हणे कंप्लेंट आली आहे कल्पना बिल्डिंगची म्हणे. म्हणून मी गेलो तिथे कल्पना बिल्डिंग तर त्यांना मी कारण विचारलं काय कारण होतं म्हणलं तुम्ही माझ्याकडनं पैसे का बरं घेतले त्याविषयी म्हणे नाश्त्याच्या चहाचे म्हणे तुम्ही माझ्याकडून घेतलं आम्ही आता कारवाई करू म्हणून तुझ्यावर म्हणे. आम्ही दुकान मी पांढऱ्याला होतं दुखू होतं तर त्यांना म्हणे 15 रुपये लागेल म्हणे. मुलं साहेब 15 नाही म्हणलं माझ्या 9,000 रुपये आहे म्हणलं ठीक आहे. 9,000 मी लोकांना उधार मागितलं त्याला मग 9,000 देऊन दिलं सर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.